नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत, बाबांची शाळा या सिनेमामध्ये मी कैद्याचा रोल केलेला आहे. कैद्याचं नाव आहे बाबू म्हणून. मला जेव्हा हा सिनेमा करताना जेव्हा मी पहिल्यांदा मला कळलं की पराग कुलकर्णी आहेत, आणि जेव्हा मी फ्लोअरवरती गेलो आणि मला सांगण्यात आलं की हा बाबू नावाचा तुमचं कॅरेक्टर आहे आणि ते ब्लॅक कॉमेडी ह्युमरचं कॅरेक्टर आहे, तेव्हा मी समजलं की बाबा पराग कुलकर्णी परफेक्ट कॅरेक्टर माझ्यासाठी चॉईस केलेलं दिसत आहे. आणि जेव्हा मग सीन समोर आला, सीन वाचला मी, आणि तेव्हा जाणीव झाली. पहिल्यांदा मला खरं तर सांगायचं की पहिल्यांदा मला जाणीव झाली की खरोखरच हा मला पाहून रोल लिहिला गेलेला आहे. मी सिनियर कैदी दाखवलं आहे आणि मैपत हे नवीन कॅरेक्टर कैदी येतो आणि मग त्यांचं आम्ही कसे रॅगिंग करतो असं गमतीशीर मजेशीर म्हणजे कॉलेज ते आमच्यासाठी आता महाविद्यालय झालं आहे कैद्यांसाठी. तर तो भाग तुम्हाला ह्या सिनेमात दिसेल. बाबांची शाळा या सिनेमाचा प्लस पॉईंट असं की लाईव्ह लोकेशनला आम्ही हे सगळं चित्रीकरण केलेलं आहे. मी रंकाळा जेलमध्ये आम्ही हे चित्रीकरण केलं आहे आणि त्याचाही फायदा आम्हाला खूप झाला. कारण जेव्हा आम्ही त्या रंकाळा जेलमध्ये प्रवेश केला तेव्हा तिथे त्यांनी पास दिला होता की हा पास तुम्ही हरवू नका, नाही तर तुम्हाला एक्झिट नाही आहे. आतमध्ये मोबाईल नाही, पैसे नाहीत, काही नाही. तुम्ही फक्त जायचं, कैद्यांचे ड्रेस घालायचं, काम करायचं आणि पास मात्र हरवायचा नाही. पास हरवला की तुम्ही आतमध्येच. तिथले जे सुपरिटेंडंट हे जे होते म्हणजे रंगाळा जेलचे, तो एक मोठा अनुभव आणि चांगला अनुभव होता. आम्हाला सगळ्यांनाच तो चांगला अनुभव आला आहे. म्हणजे ते एवढे कोऑपरेटिव्ह होते. मग त्यांनी तिथे 6 वाजेपर्यंतच परमिशन आहे हे मी तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. पण त्यांनी मराठी सिनेमासाठी या बाबांची शाळा सिनेमासाठी 10 वाजेपर्यंत शूटिंग देण्याचं परमिशन स्वतःच्या रिस्कवरती घेतलं. बाबांची शाळामध्ये बेसिक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे जी दाखवली गेली. तुम्ही सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की गुन्हेगार हा एक मानसिक वृत्तीचा गुन्हेगार असतो आणि परिस्थितीमुळे बनलेले गुन्हेगार असतात. जे परिस्थितीमुळे बनतात ते गुन्हेगार, त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं शिक्षा भोगल्यानंतरही. पण त्यानंतर समाज त्यांना कितपत ॲक्सेप्ट करील, कैदी म्हणून ॲक्सेप्ट करील की हा आपल्याच समाजातला माणूस म्हणून ॲक्सेप्ट करील, त्यावरचा हा अभिनय प्रयोग आहे असं मी म्हणतो बाबांची शाळा. नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा राजश्री मराठी.